गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि इंद्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते। आहार वर्जुनी साधक इतर इंद्रिये चिंतिली देख तव तव रसना वाढे अधिक ते अजिंक्यन जिंकवे। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवर मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथबाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। आमचे भगवान श्रीकृष्णजी लाडके भक्त उद्धवजी यांना यदुराजाचा आणि अवधूतजींचा संवाद सांगत आहे। अवधूतजी राजा यदूला म्हणत आहेत, राजा जर साधकानं आहाराचा त्याग केला तर तो साधक जगू शकणार नाही, मग त्याला आहार घ्यावा लागेल। पण कसा? इंद्रियांना जिंकून। आणि जर इंद्रियाला नाही जिंकलं तर मग मात्र तो इंद्रिया समोर हरला। इंद्रियांशी आहारा हरी इंद्रियांशी आहाराचे बळ ती निराहारे झाली विकळ तव तव रसना वाढी प्रबळ रसनेचे बळ निराने। राजा इतर इंद्रियांना आहाराचं काय असतं? बळ असतं। आहार जर नाही घेतला तर ती इंद्रिय कसे होतात? दुर्बळ होतात। रसना जीभ मात्र जास्त जास्त प्रबळ होते। अन्न जर नाही मिळालं तर रसनेचं बळ वाढत। अरे तावा जितेंद्रियो न शात द्विजाता द्विजितानेंद्रिया पुमान न जयेत रसनम यावत जितम सर्व जिते रसे। निरन्ने इंद्रिय जिंतिली ती जिंतिली हे मिथ्या बोली अन्न घेताची सरसावली सावध झाली निज कर्मे। राजा एखादा म्हणेल मी उपवास करतो आणि उपवासाने इंद्रियाला जिंकतो, हे म्हणणं आहे हे साफ खोटं आहे बाबा। कारण अन्न ग्रहण केल्याबरोबर पुन्हा इंद्रियामध्ये जशाला तशी शक्ती काय होते? प्राप्त होते आणि पुन्हा ते इंद्रिय त्या त्या कार्यात तत्पर होतात। जवरसना नाही जिंकिली तव जितेंद्रिय मिथ्या बोली जयसाचार रसना जिंकली ती वाट मोडिली विषयांची। जोपर्यंत रसनेंद्रिय म्हणजे जीभ हे इंद्रिय जिंकल्या जात नाही तोपर्यंत बाकीचे इंद्रिय जिंकल्या जात नाही। रसनेला सोडून दिलं बाकीच्या इंद्रियाला जिंकलं अजिबात काही जिंकलं नाही त्यानं, आणि रसनेला जिंकलं मग मात्र विषयाची वाट मोडून जाते। विषयातील गोडपण रसने आतील जाणपण दोहिश ऐक्य केल्या जान रसना संपूर्ण जिंतिली। आमचे अवधूतजी सांगतात, राजा विषयातील विषयाची गोडी
आणि रसनेची जाणीव हे दोन्हीच ऐक्य झालं की रसना जिंकली जाते. सर्व गोडियांचे गोड आहे ते गोडी सजो लागला राहे त्यासीची रसना अवश्य होय रसा पाये न बाधिती. राजा सर्व जर माधुर्याचं माधुर्य गोडीची गोडी ज्याला कळाली की परमात्म्याचं सुख परमात्म्याचं नाम मग मात्र त्याला काय होतात जीभ जिंकता येते जीभ ताब्यात ठेवता येते. रसना जिताचे वाधावने तेने ब्रह्म सायुजी पडे ठाणी सोहळा परमानंदे भोगने रसना जेने जिंतिली. जो रसनेच्या अधीन झाला रसनेला जिंकलं म्हणजे काय सायुज्य नावाच्या मोक्षाची त्यानं प्राप्ती केली आणि जन रसना जिंकली त्यालाच परमानंदाचा सोहळा भोगायला मिळतो. बाबा पिंगला नाम वेशासीद विदेह नगरे पुरा तशा मे शिक्षितम किंचिन निबोध नृपनंदन अवधूत म्हणे नृपनंदना वेशा गुरु म्या केली जाना तिच्या शिकलो ज्या लक्षणा विचक्षणा अवधारी. अवधूतजी राजा यदूला बोलतात राजा मी वेशेला गुरु केलं. बाबा कोणता गुण घेतला वेशेकडून कोणतं लक्षण पाहिलं तिचं सावधानतेनं ऐक बाबा. पूर्वी विदेहाचे नगरी पिंगला नामे वेशावासुकरी किसी आसनिरासेवरी वैराग्य भारी उपजले. राजा पूर्वी विदेहाच्या नगरीमध्ये पिंगला नावाची वेशा होती म्हणजे ती वेशा राहत होती तिच्या आशेची निराश झाली म्हणजे तिनं जी आशा केली होती त्या आशेची निराश झाली त्यामुळं तिला एवढं भयंकर भयंकर वैराग्य तयार झालं. किती वैराग्य झालं त्यामुळं तिचं वैराग्याचाच गुण मी तिच्याकडून शिकलो ते तुला मी सांगतो ऐक बाबा. असे अवधूतजी राजा यदूला बोलतात. भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला सांगतात. शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला सांगतात. हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तू श्री गुरुचरणार्पणमस्तू. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.